नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आहे आत्ता कोकणात माझ्या गावी गिरी या गावामध्ये, आणि आज आहे गणपती बाप्पांचा 9वा दिवस। उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे। सो आत्ता मी आईला घेऊन मामाकडे चाललेलो आहे दर्शन घेण्यासाठी। त्याच्या अगोदर मी आणि बायको जाऊन आलो गार्गी आणि आरव वगैरे। आता सगळे 6व्या दिवशी मुंबईला गेले, त्यांना अचानक मुंबईला जावं लागलं, त्यामुळे आता घरात कोणच नाही। त्यामुळे आता काका राहणार आहे, तोपर्यंत आईला गणपतीचं दर्शन घेऊन येतो मामाकडून। आणि तिथेच आपल्या मामाच्या गावामध्ये रिद्धीसिद्धी एक गणपती मंदिर आहे, हे मंदिर बघण्यासाठी आपण जाणार आहोत। सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला जाऊयात, आता निघूया। आई तयारी करते, माझी तयारी झालेली आहे। मी आत्ताच थोडा बाहेर गेलो होतो, तिकडून आलो, जेवलो, आणि आता आईला घेऊन चाललो आहे मामाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। सो चला, तुम्ही पण येत आहे माझ्यासोबत, गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊया आणि गणपती मंदिर पण बघूया। सो लेट्स गो। आता पोचलो आहे मामाच्या इथे, इकडे मामाचं घर आहे। लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल गेल्या वर्षीच्या। सो जाऊया, आता आतमध्ये आई गेली, मी जातो आहे। जाऊया दर्शन घेऊया, नंतर मामाच्या पोराला घेऊन जाऊया गणपती मंदिर बघायला। कोण आ काय घरात? घरात आ काय? कोण पिटाळला गेली ती? पिटाळला त्यांका जास्त दिवस नको म्हटलं। पंको काय काय त्याला सांगले जावचा म्हणून तो गेलो कसो? आहे गणपती मामाचा मूर्ती, मस्त सुबक मूर्ती आहे। आणि मला वाटत आता मंदिरात जायचं कॅन्सल करायला लागणार। कॅन्टीन यांना काय मागवले का? झाडू मारू त्याला बोलले जावचा देवळात, आणि तो पळालो काय? ए मोठ्या मामाचं घर तिकडे गेली आता। अरे जावचा होता देवळात, देवळ उघड असता ना? कोण कोण असता? भट चाय साखरेची गोंद नाही टाकलेली जास्त नाही तर मामीने चहा दिलाय। चहा घेऊया आणि जाऊया नंतर गणपती मंदिरात। आता मला एकट्यालाच जायला लागणार आहे, तो मामाचा मुलगा होता तो गेला भजनासाठी। सो बघूया आता आपण जाऊन भेटतोय का आपल्याला मंदिर उघड, तोपर्यंत चहा पिऊया। चहा प्यायला या साखरेचा चहा मी पियत नाही, तरी पण पितो आता थोडस विदाउट शुगर चहा पितो। मित्रांनो, मी आता मंदिराच्या इथे पोचलेलो आहे। हे पेशवेकालीन गणेश मंदिर आहे, रिद्धीसिद्धी गणपती मंदिर आहे। सो तुम्ही बघू शकता इकडे हे असं गणपती मंदिर आहे। जवळजवळ 17व्या शतकातील हे रिद्धीसिद्धी गणेश मंदिर आहे। आता त्याची हे झालेलं आहे, पहिलं कौलारू मंदिर होतं, आता त्याचं जीर्णोद्धार झाला आहे, त्यामुळे आता हे कौलारू नसून बघा RCC केलेलं आहे। सो आतमध्ये जाऊया आणि बघूया, पुजारी वगैरे असतील तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ। इथून असा प्रवेशद्वार आहे,
बात शेती आहे पूर्ण एकांतवासामध्ये मंदिर आहे सो या इकडे हात पाय धुण्याची व्यवस्था केली आहे हा गेट आहे सो चला आतमध्ये जाऊया पहिले समोर दिसतंय ना तसा कौलार होतो या साईडला पण आता त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे चला आतमध्ये जाऊन बघूया चारी बाजूने अशी तटबंदी आहे समोर बघा मोठा पिंपळाचं झाड तुळशी वृंदावन आहे इथून मेन एंट्रन्स आहे असं आहे गणपती म्हणणे या साईडला अजून कौलारूच आहे बघा लाकडी जुनं बांधकाम आहे या इकडे जीर्णोद्धार झाल्यामुळे बांधलेले मंदिर बंद आहे आतमध्ये जायला भेटणार नाही आपल्याला असा सभा मंडप आहे इकडून पण आतमध्ये यायला गेट आहे सो मित्रांनो आपण मंदिरात तर आलो आहे पण मंदिर बंद आहे मला वाटतं कोविडमुळे बंद असेल सो आतमध्ये आपल्याला दर्शन नाही भेटत बाहेरूनच आता आपण गणपती बाप्पा रिद्धीसिद्धी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे नेक्स्ट टाईम बघू आपल्याला परत कधी वेळ भेटेल तर आपण येऊ त्यावेळी तुम्हाला आतमधल्या गाभाऱ्यातलं पण दर्शन होईल हो अशा प्रकारे हे मंदिर आहे पेशवेकालीन जवळजवळ 17व्या शतकातील हे मंदिर आहे आणि या ठिकाणी मित्रांनो गणेश जयंतीला वगैरे कार्यक्रम होतात आणि सप्ताह असतो सप्ताह पण असतो काही एकादशीला आणि अशा प्रकारे बघा इथे एकदम पूर्ण शांतता आहे मला वाटलं काय बंद आहे का आतमध्ये करू शकतो ना दरवाजा बंद करून ठेवला नाही मला वाटलं काय आता याच्यामुळे बंद असेल सप्ताह वगैरे कधी असतो इथे ते सप्ताह वगैरे असतो ना एकादशी आणि गणेश जयंतीला पण असतो ना कार्यक्रम गणेश जयंतीला ते दोनच कार्यक्रम होतात ना आणि हंडीला पण कार्यक्रम असतो ना तेव्हाच सप्ताह असत म्हणजे अष्टमीच्या नंतर अष्टमीच्या अगोदर ओके ओके तर ही आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणि हे इकडे रिद्धी ना रिद्धी ना या साईडला सिद्धी
मला वाटलं गणपती मंदिर बंद आहे आता पुजारी काका भेटलेत ते मला आवाज दिला मग परत आलो तर तो मला आता दर्शन घडवलेलं आहे सो बघू शकता तुम्ही असं हे पेशवेकालीन मंदिर आहे ना जवळजवळ 300 वर्षापूर्वीचं 4-3.5 वर्षापूर्वीचं तुमचं नाव काय इथलेच आहेत ना तुम्ही मंचातले ओके ओके म्हणजे तुम्ही इथे पूजा करायला ठीक आहे ओके ओके दर्शन आपल्याला भेटलेलं आहे फायनली गणपती बाप्पाला आपल्याला पावन झालेले आहेत कारण मी आता चाललो होतो कारण मंदिर बंद होतं म्हणून दरवाजा पण पुजारी काका तिकडे बसलेले होते ऑफिसमध्ये त्यांनी मला बघितलं आणि ते आले आणि आपल्याला दरवाजा उघडून दिला आहे तुम्हाला पण दर्शन झालेलं आहे आता तुम्हाला इथे जर पोचायचं असेल तर हे मंदिर विजयदुर्गपासून आहे 12 किलोमीटर आणि देवगडपासून आहे 20 किलोमीटर आणि हा जो रस्ता आहे ना तो पुरळ कलंबईमधून येतो जर तुम्ही देवगड मार्गे येत असाल तर कोंडाम्मा टिटा म्हणून आहे तिथून तुम्ही लेफ्ट टर्न मारून पुरळ मार्गे या मंदिरामध्ये येऊ शकता आणि हा जो रस्ता आहे खाली जाणारा हा उर्शी गावामध्ये जातो जर तुम्ही विजयदुर्ग साईडने येत असाल तर उर्शी गावातून राईट टर्न मारायचा आहे आणि तुम्ही उर्शी गावामध्ये पोचाल तिथून हा रस्ता बनलेला आहे तिथून या मंदिरामध्ये तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो नक्की या मंदिराला भेट द्या सुंदर मंदिर आहे पेशवेकालीन मंदिर आहे तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला भेटू अशाच एका पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.